बघा परत जर बिगर मास्कचं जर फिरताना दिसला अरे पाय ना पाय छडकून काढेल कळलं का निघा देवा अका काका वैताग आला रे ह्या कामाचा वैताग करोना करोना त्यात ही लॉकडाऊन आणि करोनाची ड्युटी ह्या करोनाची ड्युटी करून करून मला वाटतं आता मलाच करोना होतोय का काय सरकार तिकडे जीव तोडून सांगतंय घरी मेलं हो वर्गी म्हणती ड्युटी करो आणि वरनं बायको आमची घरी मे जल्दी आव काय करू रे बाबा मलाच करोना आता मी काय करू अरे करोना आवाज जरा फास्ट चला की असल्या बैलगाडीच्या स्पीडने चालल्यावर घरी कधी पोहोचायचो आपण अग सुंदरे एवढ्या फास्ट जाऊन कुठं मसनात जायचंय का पुढं चौका चौकात पोलीस उभा राहिले तर पकडलं बिकडलं तर उगाच दांडके खावं लागतं त्याला काय घाबरायचंय एवढं त्याला काय घाबरायचंय काय तुझा बाप गोड्याचा व्यापारी काय महाराष्ट्राचा मुख्यमंत्री काय काय घाबरायचंय म्हणायला का पोलीस जावाय आपला पोलीस दिसला का नाही जायचं निष्ठून जायचं कसं जायचं निष्ठून का ना तुला पोलीस असला आता आता काही झाली पण का सगळी आता तोंड लपो तोंड लपो कुठं कुठं आहो साहेब ती मार्केटला चालू होतो भाजी आणायला हा भाजी आणायला चाललोय ही काय पिशवी हा हा भाजी आणायला दोघं जोडीनं नवरा माहिको अहो त्याचं काय झालं हिला गाडी चालवता येत नाही कुणाला तरी धडकवायची म्हणून मला जावं लागतं हिरा संघ आणि ह्यांना मेथीतलं आणि कुतमिरीतलं फरकच कळत नाही म्हणून मला जावं लागतं यांच्यासोबत मास्क कुठं आहे तुमचं मास्क मास्क दोघाचं बी नाही फाईन भरा फाईन भरा फाईन पहिले चला तरी तुला सांगत होतो मी घरनं निघताना मास्क घेऊन चल आता हवालदार 2000 रुपये मागतोय फाईन कुठल्या बोकांनी घालायचं याचे पैसे अहो मग मला काय सांगताय तुम्ही मास्क घेऊन निघायचं ना तोंडवर करून पुढं आता माझी तेवढीच कामं राहिली आहेत बायकांचं मास्क खिशात वागवायची मला दुसरे काय काम धंदे नसतात का तुम्ही कामाचं मी काय बिनकामे दिसते का तुम्हाला तुम्ही थांबाव मला माहिती किती काम असतात तुला नुसतं चार टायमाचं खाती म्हशी सारखं पसरते की अशी झालं का झालं आलं माझ्या खाण्यावर मी खाते तुम्ही काय वारं तोंड करून मिळवता काय काय मला म्हणते वारं तोंड करून मिळवता मला हवालदार मला म्हणते अहो तुम्ही का बसाव तुम्हाला सांगतो हवालदार साहेब अहो ह्या बायच्या कारकार माझ्या हाडाला मास नाही राहिलं फार हाडाची काडी झाल्यात माझ्या मी हाय म्हणून तर तुमच्या हाडाची काड राहिलं दुसरी असते तर गेली असते हात धरून पळून कशाला थांबली मग जा 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 मला नवरा बायको आहे की का दुसरी म्हणायचं की नका देवा काय करा मग ते नवरा बायको ऐकते राव एक जावं तरी एक निस्तारतोय आमची बी बायको असलीच अरे माझं ना बोला वर भांडा अरे काय नवरा बायकोची बांधणं लागा सोन्यासाठी होत्या ती दारू पिण्यासाठी होत्या ती पण तुमची नवरा कोची बांधणं मास्कसाठी अरे किसन्या तुला माझी बायकोचं इंगा माहित नाही भांडकुदळी कुठली हा त्याच्या त्या सोन्या नाण्यापेक्षा आज का ती मास्क महत्वाचं झालं या मास्क नावं लागतो तुला लागला का अरे कोरोना बी कुठनं सडसती आली काय माहिती सदन करता तोंडाला ते मुंगस लावं लागतंय अरे ते मुंगस कशामुळं ती जनावरला असतात ना मुंगस त्यांनी धान खाऊ नाही म्हणून आणि आपण कुठं तोंड उचकुटू नाही म्हणून हाय का नाही रे मग काय ते काय मुंगसाने तंबाखू खाता येईना ना क्वार्टर मारता येणार अवघड केलंय त्या मुंगसाने तुझंच अवघड झालंय तू तसली काय आपले मास्क आहेत ना आपले पोशे ना आता पोलीस आला म्हणजे खायला मार कशाला इकडे जग मारा येतात कोण काय आले तर काय भेटतोय काय भेट ना अजिबात काय हॅलो बोलती ग बोलती ग खपर तोंडाच्या बघा आलं बघा अजून एक ये ना बाई ये टार ते घेऊन उभाच आहे तुझी ये हा ये पंचर ते घेऊन तुमचीच वाट बघत होतो थांबतो तुम्हाला माझी जगजीवर मास्क काय गाडीला पुढं
गाडीला मास्क हाव साहेब जास्त एक सांगा तुम्ही गाडी पुढे चलते का मी पुढे चलतोय गाडी मला सांगा जर कोरोना विषाणू समोरून जर आला तर आट्याक अगोदर कुणाव करत माझ्यावर का गाडीवर सांग बरं गाडीवर का माझ्यावर काय विचारताय राव कोरोनाचा विषाणू पुढे आला म्हणजे आट्याक गाडीवरच होणार की मग तर गाडीला आपण मास्क लावलंयच ना मग हा तर विचार करा ना तुम्ही ह्या गोष्टीचा मी राव विचारच केला नाही तर विचार करा विचार करा तुम्ही एक काम करा तुमच्या पण गाडीला मास्क लावून टाका हो असल्या चांगल्या कामाला उशीर का ही आताच मास्क गाडीला लावतो ओके तर येऊ का साहेब मग माझ्या बी क्वार्टर टाइम झाला क्वार्टर कोणा ताम्याचा बघा आता ही बी त्या गायला बिना मागचं फिरतंय गावात हा ए गाडी चल ए बोसडीच्या हा कुठं फिरतो रे बिना मागचा अव साहेब मी मास्क मागलं घातलं का बघा रा हा मास्क माग कोण आहे रे माग तुझ्या गायला पडली का माग आहे पोलीस बघून कलटे हल्ले यांच्या फटकाच लावेल मग काठीचा एक झाले काय साहेब पावती भार पहिली फाईन भार अरे साहेब 10 रुपये नाहीत राव मला तंबाखू खायला फाईन कुठं भरू मी म्हणजे लगा व्यसन करायला पैसे येते वय आणि फाईन फाडायला पैसे नाहीत काय हा तसली काय नाटक सांगू नको फाईन भर पाहिला अहो साहेब कशी साहेब हे तर सावलीला गाडी लावायची होती तुझ्या काही ना सावली ठेवली का इथं बरं उन्हाची अहो साहेब सावली लावायची होती गाडी ती काय साहेब ना पहिला फाईन भर चल बर मी काय म्हणतो माहिती साहेब फाईन लय जागेवर मला पकडलंय पोलिसांनी बर धरले मी फाईन बी भरला या होय पण तुम्ही मला धरले नाही कुठं जाते रे खायला काय ह्या पोलिसाची चेष्टाच लावलीला का ह्यांनी हा ह्याला काय नियम बियम सगळे ढाब्या बसले की आईला किती ऊन पडलं या डोकं फुटायची वेळ आली माझ्यावर गावातल्या लोकांना अकलीच नाही त्या एवढं मोठं सरकार हगणदारी मुक्त देश व्हायचं स्वप्न बघताय आणि गावातले लोक रोज राष्ट्रीयकडूनच सांगत टाकते दिदी आईला मास्क काढायचं ध्यानातच नाही माझ्या मास्क आता हे तिथून हेतच फेकून हवलदार मास्क घालतो काय ढीट लोक आहे तो या गावातली एवढा कडक लॉकडाऊन करून बी कुणाला काय फरक पडत नाही आता सरकारनं एवढा लॉकडाऊन जाहीर केलाय काय ना काय कारण सांगून घराच्या बाहेर पडतात कुठल्याही गोष्टीला काही कारण पण मला एक कळत नाही सुरक्षिततेची काळजी फक्त काय त्या सरकारनं आणि पोलीस प्रशासनानंच घेतलंय काय तेवढंच काम आहे त्यांना स्वतःची काळजी स्वतः घ्यायला पाहिजे असो काय करायचं आपल्याला आपण बरं आणि आपली दुटी बरी बघा आलंच कोण नको जे साईडला अरे इकडे बी लय कोरोनाचं प्रमाण वाढलंय बाबा लय माणसं मारायला लागली ती अरे काही सरकार काय करतंय काय कळलं नाही बघ नुसतं लॉकडाऊन लॉकडाऊन करतंय पण ही कोरोना कसा संपवायचा आहे ही मात्र काही कळलं नाही त्यांना नाही नाही सरकारने असं काहीतरी करायला पाहिजे की कोरोना थांबला पाहिजे जागेवर
अरे किती दिवस स्वतःच्या चुकाचं खपर सरकारच्या डोक्यावरती फोडणार आहे तुम्ही लोक? सरकारने हे केलं नाही, सरकारने ते केलं नाही, पण कोरोना होऊ नये यासाठी आपण किती काय करतो? सरकारने बनवलेल्या नियमाचं आपण कितपत पालन करतो? आपण मास्क घालतो, पण कशासाठी घालतो मास्क? कारण पोलीस दंड करतील याच्यासाठी मास्क घालतो आपण. आपण घरी बसतो कशासाठी बसतो? कारण बाहेर गेल्यावरती पोलिसांचा मार खायला भेटेल आपल्याला, त्यासाठी घरी बसतो. म्हणजे आपल्या जीवाची पर्वा आपल्यापेक्षा त्या पोलिसांना जास्त आहे, हो ना? त्यांना जीव नाही, त्यांना कोरोना होत नाही. कधी कधी सुधरायचा तुम्ही? किती दुर्दैवाची गोष्ट आहे की तुमच्या जीवाची काळजी तुमच्यापेक्षा सरकारला जास्त आहे, आणि तुम्ही वरून म्हणता की सरकारच आपल्याशी राजकारण करते, हो ना? अरे सरकारने जी वॅक्सिन बनवली तीच वॅक्सिन आपलेच लोक बाजारात काळ्या बाजाराने विकतात आणि आपल्याच लोकांच्या जीवाशी खेळतात. मग का नाही करणार हे पुढारी लोक आपल्याशी राजकारण? का नाही खेळणार राजकारण? एकीकडे आपण स्वप्न बघतो की आपला देश महासत्ता बनेल, आणि एकीकडे याच देशातल्या नागरिकांना शिकवावं लागतं की मास्क कसं घालावं. या अशा परिस्थितीमध्ये काही जणांनी खरंच हात धुतले, पण काही जणांनी खरंच हात धुवून घेतले. प्रत्येक प्रश्न सरकारवरती उभारू नका, तेच प्रश्न स्वतःच्या मनाला विचारा, म्हणजे तुम्हाला तुमच्या लाखो प्रश्नांची उत्तरं भेटतील. आणि मग म्हणा सरकार कुठेतरी चुकतंय म्हणून,